ठिकाणी सामाजिक वनीकरण उपक्रमांतर्गत हे नरेश्वर मंदिराची जी टेकडी याच्यावरती वरती जर गेलो आपण तर झाडं अजिबात नव्हती. त्यामुळे आम्ही तरुणांनी 4-5 जणांनी एकत्र येऊन सागर बायदरेकर, बांधा हरगुडे, प्रल्हाद दरेकर आणि नामदेव हरगुडे 4-5 जण आम्ही विचार केला की या ठिकाणी आपण वृक्षारोपण करून त्याची जोपासना करू. त्या हिशोबाने आम्ही 2 महिन्यापासून प्रत्येक रविवारी सकाळी 6 वाजता येऊन 2 तास श्रमदान करतो. साधारण आम्ही तर आणि इतर खड्डे हिशोबात धरले तर सध्या 130 झाडांचे खड्डे रेडी आहेत आणि खालच्या साईडला काही झाडं लावायचे नियोजन आहे. टोटल आम्ही 250 झाडं पहिल्या फेजमध्ये लावायचे नियोजन आहे. त्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं आर्थिक पैसे वगैरे स्वीकारत नाही. प्रत्यक्ष श्रमदान किंवा झाडं किंवा जी काही मदत आहे त्या स्वरूपात आम्ही मदत स्वीकारत असतो, जेणेकरून आर्थिक हिशेब व्यवहार ठेवायची काय आवश्यकता भासणार नाही आणि काम पारदर्शक आणि समाजाला आणि मंदिराला उपयोगी असेल त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो. तरी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त एक गेल्या रविवारपासून नवीन पायंडा पडलेला आहे की आजूबाजूच्या परिसरातील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे पत्रकार, शिक्षक आणि इतर संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन आपले वाढदिवस साजरा करतात. तर वळसे साहेबांनी सुचवलं की त्यांचा वाढदिवस असून त्यांनी 1-10 झाडं किंवा 2 झाडं डेमो म्हणून या ठिकाणी घेऊन यायची आणि त्याची लागवड करायची आणि त्यांनीच ती झाडं. आम्ही असं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी माझी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर यांनी सांगितलं की आम्ही जेवढे जास्तीत जास्त होईन असं जेवढी झाडं लावलेली त्याला जास्तीत जास्त टेकडीवरती ट्रिप लाईन करून त्यांचं काम करणारे, त्यांचे बळीराजा रूपे त्यांच्या अनुभवी करणारे, त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जरा काळ्या वाजून स्वागत करतो. त्याचप्रमाणे असा पायंडा पडल्यामुळं एक नवीन दिशा मिळालेली आहे. तर प्रत्येकाने असंच सहकार्य करत राहावं आणि दर रविवारी जर वेळात वेळ काढून जर आलं तर या ठिकाणी श्रमदानाला तुमचं योगदान होईल. प्रत्येक महाशिवरात्रीला आपण येतो आणि या ठिकाणी आल्यानंतर दर्शन घेतो. ज्यावेळी टेकडीवरती हिरवीगार झाडं होतील, मोठी झाडं वाढतील, त्यावेळी आपल्याला समाधान राहील. पुढच्या पिढीला सांगता येईल किंवा आपल्याला मनाला समाधान राहील की या टेकडीला हिरवीगार करण्यामागं आणि चांगलं नंदनवन फुलवण्यामागं आपला बी काहीतरी सहभाग आहे. एक मानसिक समाधान प्रत्येकाला या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद.